विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत टेन्स बेसिक। टेन्स बेसिकमध्ये काय काय असते तर याचा आज आपल्याला अभ्यास करायचा आहे। टेन्स बेसिकमध्ये आज आपण हे शिकणार आहोत, नंबर एक, वाक्यातील घटक, वाक्य कशा प्रकारे बनते, वाक्यामध्ये कोणते कोणते घटक येत असतात, वाक्यात कर्ता, कर्म, क्रियापद कसे ओळखावे, दुसरं आहे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स, तिसरं आहे फॉर्म्स ऑफ व्हर्ब, कुठल्या कुठल्या प्रकारचे फॉर्म्स ऑफ व्हर्ब असतात ते बघायचं आहे, त्याच्यानंतर ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापद यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर पाचवं आहे पर्सनल प्रोनाउन्स म्हणजे सर्वनामे, तर कोणत्या कोणत्या प्रकारचे सर्वनामे आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार आहे सहावा, टू बी व टू हॅवची मुख्य क्रियापद यांचा अभ्यास करायचा आहे, टू बी व टू हॅव हे मुख्य क्रियापदाबरोबर कसे वापरतात याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। सगळ्यात अगोदर आपण पहिलं बघू वाक्यातील घटक, वाक्यामध्ये कोणते कोणते घटक येत असतात। एक उदाहरण बघू, आय ईट अ मँगो असं एक वाक्य आहे। ह्या वाक्यामध्ये आय हा एक शब्द आहे, ईट हा एक शब्द आहे आणि अ मँगो हा एक शब्द आहे। तर वाक्यात आय हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट म्हणजे तो कर्ता आहे, ईट हे व्हर्ब आहे, व्हर्ब म्हणजे ते क्रियापद आहे, अ मँगो हे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे। तर वाक्यात कर्ता, क्रियापद, कर्म कसे ओळखावे हे आज आपल्याला बघायचे आहे। तर आपण आता सुरुवात करू। वाक्यात सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता, क्रियापद, कर्म कसे ओळखावे ह्यासाठी आपल्याला प्रश्न विचारावा लागणार आहे। त्यासाठी क्रिया करणारा कोण आहे हे दर्शवणारा शब्द म्हणजे सब्जेक्ट, त्यालाच आपण कर्ता म्हणत असतो। त्याच्यानंतर क्रिया कोणती आहे हे दर्शवणारा शब्द म्हणजे व्हर्ब, त्याला आपण क्रियापद म्हणत असतो। आणि त्याच्यानंतर क्रिया कोणावर होते हे दर्शवणारा शब्द म्हणजेच ऑब्जेक्ट, त्याला आपण कर्म म्हणत असतो। आता आपण एक उदाहरण पाहू, राहुल ईट्स अ मँगो, राहुल आंबा खातो। ह्या वाक्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला कर्ता, कर्म, क्रियापद हे ओळखायचं आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे। तर क्रियापद ओळखण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारावा लागेल की क्रिया कोणती आहे। एकदा का आपल्याला क्रियापद माहिती पडलं की त्याच्यानंतर आपल्याला कर्ता आणि कर्म व्यवस्थित शोधता येते। तर क्रिया कोणती आहे, तर ह्या वाक्यामध्ये क्रिया ईट्स म्हणजे खाण्याची क्रिया झालेली आहे, तर ईट्स हे व्हर्ब आहे, व्हर्ब म्हणजे ते क्रियापद आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे क्रिया करणारा कोण, तर क्रिया करणारा राहुल आहे म्हणजे राहुल हा सब्जेक्ट आहे, तर आपल्या वाक्यातील सब्जेक्ट हा राहुल आहे। त्याच्यानंतर तिसरं आहे क्रिया कोणावर होते, अ मँगो, तर वाक्यामध्ये अ मँगो हे ऑब्जेक्ट आहे। टेन्स बेसिकमध्ये पुढे बघू आपण स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स इन इंग्लिश। प्रत्येक भाषेमध्ये वाक्य बनत असताना कर्ता, कर्म, क्रियापद हे महत्त्वाचे असते, परंतु प्रत्येक भाषेमध्ये कर्ता, कर्म, क्रियापद यांची जुळणी वेगळी असते। इंग्रजी भाषेत कशाप्रकारे कर्ता, कर्म, क्रियापद यांची जुळणी असते ते आता आपण पुढे बघू। सगळ्यात अगोदर वाक्यात सब्जेक्ट, त्याच्यानंतर व्हर्ब, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट। तर वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्हर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म। कर्ता, क्रियापद, कर्म हे वाक्यात अतिशय महत्त्वाचे असते। तर वाक्यामध्ये सब्जेक्ट कर्ता म्हणजे आय आहे, व्हर्ब क्रियापद म्हणजे ईट आहे आणि ऑब्जेक्ट कर्म म्हणजे अ मँगो आहे। तर वाक्य तयार झालेलं आहे आय ईट अ मँगो, तर हे वाक्य असेरेटिव सेंटेन्स विधानार्थी प्रकारचं वाक्य आहे। एस व्ही ओ, सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट, तर हे शॉर्ट फॉर्म आहे, तर याला सेंटेन्स ऑफ स्ट्रक्चर, रचना असं देखील म्हणतात। पुढे आपल्याला बघायचं आहे फॉर्म्स ऑफ व्हर्ब, क्रियापदांची रूपे, अतिशय महत्त्वाचा भाग आहे। क्रियापदांची रूपे काय असतात आणि ती कोणत्या स्वरूपात असतात, तर याविषयी माहिती आज आपल्याला याच्यात मिळवायची आहे। तर सगळ्यात अगोदर व्हर्ब वन,
म्हणजे त्याला आपण बेस म्हणत असतो. क्रियापदाचं मूळ रूप व्हर्ब टू. दुसरं रूप असतं त्याला आपण पास्ट टेन्स म्हणत असतो. तिसरं रूप आहे व्हर्ब थ्री पास्ट पार्टिसिपल, व्हर्ब फोर प्रेझेंट पार्टिसिपल, व्हर्ब फाईव्ह सफिक्स म्हणजे क्रियापदाला यस हा लागलेला असतो. आता आपण उदाहरण बघू. ईट, ईट म्हणजे खाणे, हे त्याचं पहिलं रूप आहे. क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे त्याचं बेस मूळ रूप असतं. व्हर्ब टू पास्ट टेन्स म्हणजे एट, ए टी ई हे त्याचं दुसरं रूप. व्हर्ब थ्री पास्ट पार्टिसिपल, इटन हे त्याचं तिसरं रूप. व्हर्ब फोर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे इटिंग. क्रियापदाला आय एन जी लावणे म्हणजेच व्हर्ब फोर हे त्याचं प्रेझेंट पार्टिसिपल रूप झालं. व्हर्ब फाईव्ह इट्स क्रियापदाला एस लावणं म्हणजे व्हर्ब फाईव्ह होऊन जात असतं. हे क्रियापदाचं पाचवं रूप. याच्यानंतर पुढील एक उदाहरण बघू. रन म्हणजे धावणे, त्याचं व्हर्ब टू होतं रॅन. त्याच्यानंतर व्हर्ब थ्री पास्ट पार्टिसिपल होतं रन. व्हर्ब फोर रनिंग आणि व्हर्ब फाईव्ह रन्स. अशा प्रकारे क्रियापदांची रूपं ही बदलत असतात. आता याच्या पुढे बघू आपण की क्रियापदांचे त्यांच्या रूपानुसार तीन प्रकार असतात. पहिला आहे रेग्युलर व्हर्ब्स, दुसरा आहे इरेग्युलर व्हर्ब्स आणि तिसरा आहे थ्री फॉर्म्स सेम असणारे व्हर्ब्स. पहिलं बघू आपण रेग्युलर व्हर्ब. व्हर्ब वन वर्क क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी लागणे म्हणजे रेग्युलर व्हर्ब. दुसरं रूप झालं वर्क, तिसरं रूप वर्क दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला ईडी लागलेलं आहे. चौथं रूप वर्किंग, चौथ्या रूपाला आय एन जी लागलेलं आहे क्रियापदाच्या. पाचवं रूप वर्क्स, क्रियापदाला यस लागलेला आहे. दुसरा आणि तिसऱ्या रूपाला ईडी लागणं म्हणजे रेग्युलर व्हर्ब्स. व्ही वन झालं वर्क, व्ही टू झालं वर्क्ड, व्ही थ्री पण वर्क्ड, व्ही फोर वर्किंग आणि व्ही फाईव्ह वर्क्स. आता आपण पुढे दुसरा प्रकार बघू इररेग्युलर व्हर्ब. इररेग्युलर व्हर्ब्स म्हणजे अनियमित क्रियापद. याच्यामध्ये बघू आपण ईट, ईट म्हणजे खाणे. व्हर्ब टू आहे एट, व्हर्ब थ्री आहे इटन, व्हर्ब फोर आहे इटिंग आणि व्हर्ब फाईव्ह आहे एट्स. इररेग्युलर व्हर्बमध्ये व्हर्ब टू आणि व्हर्ब थ्री यांची रूपं बदललेली असतात. व्हर्ब टूमध्ये आहे एट ए टी ई आणि व्हर्ब थ्रीमध्ये आहे इटन ई ए टी ई एन. बाकीची रूपं जशीच तशी असतात, परंतु इररेग्युलर व्हर्बमध्ये दुसरं आणि तिसरं रूपं हे नियमित बदलत असते. आता पुढे बघू तिसरा प्रकार थ्री फॉर्म सेम असणारे व्हर्ब. तिन्ही फॉर्म सारखे असतात याच्यामध्ये. व्हर्ब आहे कट, व्ही वन त्याचं कट, व्हर्ब टू कट, व्ही थ्री कट, म्हणजे तिघं रूपं वन टू थ्री कट 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 अशीच असतात. व्ही फोर कटिंग आणि व्ही फाईव्ह कट्स. अशा प्रकारे पुढे आपण ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद यांच्याविषयी माहिती बघू. वाक्यात काळ व्यक्त करण्यासाठी म्हणजेच वाक्यातील टेन्स ओळखण्यासाठी मुख्य क्रियापदाला हे सहाय्य करतात, तर ते आपण आता पुढे बघू. पुढे एक उदाहरण दिलेले आहे, त्यावरून आपण समजू. आय ईट अ मँगो असं एक उदाहरण आहे. दुसरं एक उदाहरण आहे आय ॲम इटिंग अ मँगो आणि तिसरं एक उदाहरण आहे दगडू इज इटिंग अ मँगो. अशा प्रकारचे उदाहरण आहेत. तर पहिल्या वाक्यात आय ईट अ मँगो, तर ईट हे मुख्य क्रियापद आहे. त्याच्यानंतर आय ॲम इटिंग अ मँगो, तर याच्यामध्ये ईटिंग हे मुख्य क्रियापद आहे आणि त्याला सहाय्य करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे ॲम. त्याच्यानंतर दगडू इज इटिंग अ मँगो, तर याच्यामध्ये ईटिंग हे मुख्य क्रियापद आहे आणि इज हे त्याला आलेलं सहाय्यकारी क्रियापद आहे. अशा प्रकारे वाक्यात ॲम आणि इज हे सहाय्यकारी क्रियापदे आहेत आणि ईटिंग हे मुख्य क्रियापद आहे. दोनही वाक्यांमध्ये ईटिंग हे मुख्य क्रियापद आलेले आहे आणि ॲम आणि इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे. पुढे बघू सहाय्यकारी क्रियापदे तीन प्रकारची असतात. टू बीची सहाय्यकारी क्रियापदे, टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदे आणि टू डूची सहाय्यकारी क्रियापदे. आता सर्वप्रथम आपण टू बीची सहाय्यकारी क्रियापदे बघू.
टू बी ची सहाय्यकारी क्रियापदे तीन काळात असतात, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. टू बी ची प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापदे ॲम, इज आणि आर. टू बी ची पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापदे वॉज आणि वेअर. टू बी ची फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापदे शॅल आणि विल. वर्तमान काळात ॲम आणि इज हे एकवचनी सहाय्यकारी क्रियापदे आहेत आणि आर हे अनेकवचनी सहाय्यकारी क्रियापद आहे. भूतकाळात वॉज हे एकवचनी सहाय्यकारी क्रियापद आहे आणि वेअर हे अनेकवचनी सहाय्यकारी क्रियापद आहे. पुढे बघू टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदे. टू हॅवच्या सहाय्यकारी क्रियापदांमध्ये वर्तमानकाळी आणि भूतकाळी अशी दोनच प्रकारची सहाय्यकारी क्रियापदे असतात. वर्तमानकाळात टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदे आहेत हॅव आणि हॅज. तर पास्ट टेन्स भूतकाळात टू हॅवची सहाय्यकारी क्रियापद आहे एकच हॅड. पुढे बघू टू डूची सहाय्यकारी क्रियापदे. प्रेझेंट टेन्स डू आणि डज, तर ही वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापदे आहेत. पास्ट टेन्स डीड, तर हे एकच पास्ट टेन्स सहाय्यकारी क्रियापद आहे. पुढे आपण आता पर्सनल प्रोनाउन्सचा अभ्यास करणार आहोत. पर्सनल प्रोनाउन्स म्हणजे पुरुषवाचक सर्वनामे. सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. पुढे उदाहरण बघू. पिंटू इज क्लेव्हर बट ही इज नॉट हँडसम. या वाक्यामध्ये पिंटू हे नाम आहे आणि ही हे सर्वनाम आहे. पिंटूच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द ही आहे म्हणून तो सर्वनाम आहे. पुढे आपण सर्वनामविषयी माहिती बघू. इथे सर्वनामांविषयी एक तक्ता दिलेला आहे. त्याच्यामध्ये सिंग्युलर म्हणजे एकवचन आणि प्लुरल म्हणजे अनेकवचन अशा प्रकारचा हा तक्ता आहे. एकूण 8 प्रकारची पुरुषवाचक सर्वनामे आहेत, त्यांचा अभ्यास करू. त्यामधील पहिले आहे आय म्हणजे मी, दुसरं आहे यू म्हणजे तू, तिसरं आहे ही म्हणजे तो, चौथं आहे शी म्हणजे ती, पाचवं आहे इट म्हणजे ते. हे झाले सिंग्युलर एकवचनी सर्वनाम. आता प्लुरल, वी म्हणजे आम्ही अनेकवचनासाठी वापरला जात असतो, यू म्हणजे तुम्ही अनेकवचनासाठी वापरला जात असतो आणि ही शी इट दे म्हणजे ते. ही शी आणि इट यांच्या अनेकवचनासाठी दे हे वापरले जात असते. आपल्याकडे एकूण 8 प्रकारची सर्वनामे आहेत. त्याच्यात 5 एकवचनी आहेत आय, यू, ही, शी, इट आणि 3 अनेकवचनी आहेत वी, यू आणि दे. अशा प्रकारे एकूण 8 प्रकारची सर्वनामे आहेत. आता आपण जो तक्ता बघितला त्याच्यामध्ये 2 यू आहेत. एक यू एकवचनी आहे आणि दुसरा यू अनेकवचनी आहे. तर एकवचनी यू आणि अनेकवचनी यू कसे ओळखावे? पुढे बघू वाक्यात येणारा यू एकवचनी आहे की अनेकवचनी आहे हे कशाप्रकारे ओळखायचं. तर त्याच्यासाठी आपण वाक्य बघू. वाक्य आहे यू आर अ क्लेव्हर बॉय आणि दुसरं वाक्य आहे यू आर क्लेव्हर बॉईज. यामध्ये हे लक्षात ठेवायचं आहे की कोणत्या नामाबद्दल सर्वनाम हे वापरलेले आहे. ते नाम एकवचनी असेल तर सर्वनाम देखील एकवचनीच असेल आणि नाम हे जर अनेकवचनी असेल तर सर्वनाम हे देखील अनेकवचनी असते. दुसऱ्या वाक्यातील बॉईज हे अनेकवचनी आहे म्हणून दुसऱ्या वाक्यातील यू हा देखील अनेकवचनी सर्वनाम आहे. म्हणजे वाक्यात कोणत्या नामाऐवजी यू वापरलेला आहे त्याच्यावरनं एकवचन आणि अनेकवचन हे ठरत असते. आता आपण जी सहाय्यकारी क्रियापदे आणि जी सर्वनामे अभ्यासली त्यांचा एकत्रितपणे अभ्यास करणार आहोत. म्हणजे कोणत्या सर्वनामापुढे कोणतं सहाय्यकारी क्रियापद ठेवावे याचा अभ्यास करणार आहोत. आणि हे जे तक्ते आहेत तर हे तक्ते पुढे टेन्स शिकताना अतिशय उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे ह्या तक्त्यांचा व्यवस्थित अभ्यास करावा अशी मी विनंती करते. आपल्याला आय, यू, ही, शी, इट, वी, यू, दे हे व्यवस्थित परिचित झालेले आहेत.
एकवचनी सर्वनामे आणि अनेकवचनी सर्वनामे यांच्यापुढे कोणती सहाय्यकारी क्रियापदे येतात ते आता आपण अभ्यासू. सुरुवातीला बघू टू बीची वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापदे. आय ॲम, यू आर, ही इज, शी इज, इट इज, वी आर, यू आर आणि दे आर. टू बीची भूतकाळी सहाय्यकारी क्रियापदे आय वॉज, यू वेअर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, वी वेअर, यू वेअर आणि दे वेअर. यात वॉज हे एकवचनी आहे आणि वेअर हे अनेकवचनी आहे. पुढे बघू टू बीची भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापदे आय शाल, यू विल, ही विल, शी विल, इट विल, वी शाल, यू विल आणि दे विल. आय आणि वी नंतर शाल, बाकीच्या सर्व सर्वनामानंतर विल. पुढे बघू टू हॅवची सहाय्यकारी क्रियापदे प्रेझेंट टेन्स हॅव आणि हॅज, पास्ट टेन्स हॅड. यांच्या आणि सर्वनामांच्या जोड्या बघण्या अगोदर आपण बघू ही हे सर्वनाम मुले व पुरुषांची नावे यांच्यासाठी वापरले जातं. उदाहरण बघू राहुल, सलमान, रमेश. शी हे सर्वनाम मुली व महिलांची नावे यांच्यासाठी वापरले जात असतं. उदाहरण बघू लता, प्रियंका, एटसेट्रा. इट हे सर्वनाम प्राणी किंवा निर्जीव वस्तूंची नावे यांच्यासाठी वापरलं जात असतं. उदाहरण बघू सन, टायगर, डॉग, स्टोन इत्यादी. टू हॅवची वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापदे आय हॅव, यू हॅव, म्हणजे आय हॅव, यू हॅव, ही हॅज, शी हॅज, इट हॅज, वी हॅव, यू हॅव, दे हॅव. आता याच्यामध्ये ही, शी, इट हे तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनामे आहेत. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की ही, शी, इट ही सर्वनामे ज्या नामांऐवजी वापरली जातात त्या नामांनंतरसुद्धा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. उदाहरणार्थ सलमान हॅज, प्रियंका हॅज, सन हॅज, स्टोन हॅज, ह्या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत. म्हणजे ही, शी, इट हे ज्या नामांऐवजी वापरले जाते त्या नामांपुढे हॅज हे सर्वनाम लागत असते. टू हॅवची भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद हॅड हे एकच असल्याकारणाने सगळं सर्वनामांपुढे हॅड हे ठेवले जात असते. आय हॅड, यू हॅड, ही हॅड, शी हॅड, इट हॅड, वी हॅड, यू हॅड, दे हॅड. टू डूची सहाय्यकारी क्रियापदे आपल्याकडे तीन आहेत, डू, डज आणि भूतकाळी डिट. पुढे बघू टू डूची वर्तमानकाळी सहाय्यकारी क्रियापदे आय डू, यू डू, ही डज, शी डज, इट डज, वी डू, यू डू, दे डू. म्हणजे मगाशी जे तुम्हाला सांगितलं ही, शी, इट आणि त्यांना रिप्लेस करणारी नावं आणि त्यांच्यापुढे डज हे सहाय्यकार्य क्रियापद लावलं जात असतं आणि टू हॅवमध्ये हॅज हे सहाय्यकार्य क्रियापद वापरलं जातं. टू डूचं भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद एकच आहे ते म्हणजे डीड, त्यामुळे सर्व सर्वनामांपुढे डीड हे लागत जाईल. आय डीड, यू डीड, ही डीड, शी डीड, इट डीड, वी डीड, यू डीड आणि दे डीड. पर्सन्स, पर्सन्स म्हणजे पुरुष, प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष असं आपल्या ऐकण्यामध्ये येत असतं. मग फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुष, सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष, थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुष. तर हे पुरुष म्हणजे काय असतात तर ते आपण टेन्स शिकण्याच्या अगोदर पाहणार आहोत. तीन प्रकारचे पर्सन्स हे सर्वनामांमध्ये असतात, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. हे काय आहेत ते आपण समजून घेणार आहोत. कोणती सर्वनामे कोणत्या पर्सनमध्ये येतात ते आपण अगोदर पाहू. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे तीन प्रकारचे पर्सन आपल्याकडे आहेत. एकवचनी सर्वनामे आणि अनेकवचनी सर्वनामे यांचा आपण अभ्यास करणार आहोत. फर्स्ट पर्सनमध्ये आय म्हणजे मी, वी
आम्ही, सेकंड पर्सन मध्ये यू, थर्ड पर्सन मध्ये ही, शी, इट आणि दे. फर्स्ट पर्सन मी आम्ही, सेकंड पर्सन तू तुम्ही, थर्ड पर्सन तो ती ते आणि ते. आता हे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन नेमकं काय असतं ते आपण जाणू. फर्स्ट पर्सन म्हणजे बोलणारा किंवा त्याच्यासोबत असणारे. सेकंड पर्सन म्हणजे ऐकणारे किंवा समोर असणारे. आणि थर्ड पर्सन म्हणजे ज्यांच्याबद्दल बोलले जाते ते किंवा समोर नसणारे. तर हे सगळं आपण चित्रांच्या सहाय्याने समजून घे. हा बोलणारा जो आहे तो फर्स्ट पर्सन आहे. आय, वी, मी आणि आम्ही. उदाहरण बघू, आय ॲम अ डॉक्टर. एकच असेल तर आणि अनेक असतील तर वी आर डॉक्टर. आम्ही डॉक्टर आहोत. बोलणारा वेगळा आहे आणि ऐकणारा जो आहे तो समोर बसलेला असतो. यू आर अ डॉक्टर. अनेकवचन असेल तर यू आर डॉक्टर्स. आणि बोलणारा वेगळा आहे आणि समोर बसणारे वेगळे आहेत आणि समोर नसणारे जे आहेत ते असतात थर्ड पर्सन. म्हणजे एखादी व्यक्ती बोलत असते आणि समोर नसणारे असतात तर ते असतात थर्ड पर्सन. तर ते आहेत ही, शी, इट, दे. ही इज अ डॉक्टर, शी इज अ डॉक्टर, दे आर डॉक्टर्स. म्हणजे ही, शी, इट आणि दे हे थर्ड पर्सन आहेत. थोडक्यात एकाच स्लाईडमध्ये हे सर्व बघू आपण. आपण टू बी आणि टू हॅव यांची सहाय्य कार्यक्रियापद पाहिली होती. टू बीची सहाय्य कार्यक्रियापदे ॲम, इज, आर, वॉज, वेअर आणि टू हॅवची हॅव, हॅज हे आहेत. यांचा मुख्य क्रियापद म्हणून वापर कसा होतो ते आता आपण बघू. टू बीची मुख्य क्रियापद मेन व्हर्ब म्हणून कसा वापर होतो वर्तमानकाळी, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स भूतकाळी आणि फ्युचर टेन्स भविष्यकाळी हे आता आपण बघू. ही इज अ डॉक्टर, तो डॉक्टर आहे. तर इज हे टू बीचं वर्तमानकाळी मुख्य क्रियापद आहे. ही वॉज अ डॉक्टर, तो डॉक्टर होता. टू बीचं वॉज हे भूतकाळी मुख्य क्रियापद आहे. ही विल बी अ डॉक्टर, तो डॉक्टर होईल. विल बी हे भविष्यकाळाचं टू बीचं मुख्य क्रियापद आहे. प्रेझेंट टेन्समध्ये ही नंतर कुठलेही मुख्य क्रियापद आलेलं नाही म्हणून इज हे मुख्य क्रियापदाचं काम करत आहे. तसेच पास्ट टेन्समध्ये ही नंतर कुठलंही मुख्य क्रियापद आलेलं नाही म्हणून वॉज हे मेन क्रियापदाचं काम करत आहे. तसंच फ्युचर टेन्समध्ये ही नंतर कुठलंही मुख्य क्रियापद आलेलं नाही म्हणून विल बी हे मुख्य क्रियापदाचं काम करत आहे. टू हॅवचा मुख्य क्रियापद म्हणून वापर. यामध्ये सुद्धा आपण वर्तमानकाळ, भूतकाळ, भविष्यकाळ, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स यांचा अभ्यास करणार आहोत. ही हॅज अ कार. आता हॅज जे आहे, हॅव, हॅज यांचा अर्थ जवळ असणे असा होतो. माझ्याजवळ असणे, त्याच्याजवळ असणे असा होतो. ही हॅज अ कार म्हणजे त्याच्याकडे कार आहे. हे वाक्य आय हॅव अ कार असंही म्हणता आलं असतं. म्हणजे माझ्याकडे कार आहे असंही म्हणता आलं असतं. पास्ट टेन्स भूतकाळ, ही हॅड अ कार, त्याच्याकडे कार होती. आणि भविष्यकाळामध्ये म्हणजे फ्युचर टेन्स, ही विल हॅव अ कार, त्याच्याकडे कार असेल असा होतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथं थांबणार आहोत. याच्यानंतर टेन्सचा दुसरा पार्ट येणार आहे. त्याच्यामध्ये 12 टेन्सविषयी माहिती सांगण्यात आलेली आहे. टेन्स शिकताना तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका ठेवणार नाही. 12 टेन्सची सविस्तर माहिती आपण टेन्स पार्ट 2 बघू. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल.